चांदा ते बांदा काही काळासाठी बंद केली होती, मात्र पवारसाहेबांनी ठरवलं तर रत्नसिंधू किंवा चांदा ते बांदा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाईल, असं मत माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलंय. गावडे साहेबांनी खंत व्यक्त केली की दुधाच्या व्यवसायाला मदत केली जात नाही. मी आपल्याला सांगू इच्छितो की सावंतसाहेब आपल्याला सांगू शकतील, जवळजवळ 75% अनुदानाने आपण गायी देऊ केलेल्या होत्या, देशी गायी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गोठासुद्धा 2 किंवा 4 जनावर बांधता येतील त्या गोठ्यालासुद्धा आपण अनुदान ठेवलेलं होतं. आणि केवळ एवढंच नाही तर समजा आपण कोंबडीचा व्यवसाय केला तर त्या कोंबडीचं जे खाद्य असतं त्या खाद्याला कारण देवधरसाहेबच त्या कमिटीचे सदस्य होते. अतिशय चांगली योजना होती, म्हणजे कुठलंच तुम्हाला शेळी मेंढीला सुद्धा जवळजवळ मला वाटतं 50 कि 75% अनुदान होतं. बऱ्याच लोकांनी शेळ्या मेंढ्या घेतलेल्या आहेत, परंतु एक गोष्ट कशी असते की आपण फेल कशामध्ये होतो, तर कुठलीही गोष्ट तयार करण्यासाठी जी ताकद लागते, जी इच्छाशक्ती लागते, जी मेहनत लागते, ती सगळं करण्याची तयारी तुमच्याकडे आहे. परंतु ज्याला मार्केटिंगचा विषय येतो त्याला तो पैशाचा विषय असतो, ज्याला प्रोसेसिंगचा विषय असतो त्याला तो पैशाचा विषय असतो. आणि त्याच्यामुळे आमचा प्रयत्न असा होतो की जे जे लोक कोकणातले मोठे व्यावसायिक आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये इंटिग्रेटर म्हणून सहभागी व्हावं. दुर्दैवाने काही स्कीममधले इंटिग्रेटर होते त्यांनी काहीच काम केलं नाही, केवळ आपण कोकणातले आहोत म्हणून सांगितलं, परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत केली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे मला कामत साहेबांचं एक वैशिष्ट्य हे सांगा असं वाटतं की ज्याला त्यांना ह्या स्कीमबद्दल बोललं, आपण जसं आपण गाव म्हणतो की देशी गाईचं दूध आहे, तर मी मुंबईला ज्याला आम्ही दूध घेतो देशी गाईचं त्याला ते 110 रुपये लिटरने मिळतं, म्हणजे आपल्याला हे कदाचित पटणार नाही. आणि कोंबडी जी असते जी फ्री रेंजिंग बर्ड्स म्हणतात, फ्री रेंजिंग बर्ड्स का म्हणतात तर जी कोंबडी खुल्या वातावरणामध्ये फिरते तिला ते आनंदी असते आणि त्याच्यापासून तिच्यापासून मिळणारे अंडीसुद्धा त्याला चांगले हार्मोन्स असतात असं जगभर सिद्ध झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याची जी अंडी असतात ते आम्ही डॉक्टरसाहेब 120 रुपयाला 6 अंडी विकत घेतो. म्हणजे एवढं प्रचंड मार्केट असताना अनेक लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतो म्हणून टेंडर्स भरले आणि प्रत्यक्षात काम केलं नाही, हे कोकणचं दुर्दैव आहे. मी ज्याला कामत साहेबांना ह्या स्कीमबद्दल बोललो आणि त्यांना सांगितलं की आम्ही जवळजवळ 5,000 महिलांना प्रशिक्षित केलेलं आहे, त्याला त्यांनी सांगितलं की ह्याचं 100% मार्केटिंग, मी 100% अंडी विकत घेतो आणि 100% मार्केटिंग करतो. शेवटी ज्याला तुम्ही चांगलं काम करता त्याला कोणतरी पुढे येतो आणि तुम्हाला मदत करत असतो. आणि त्याच्यामुळे मला सांगायचं की ही स्कीम बंद नाही होणार, ती रत्नसिंधू म्हणून पुन्हा सुरू करायचे शासनाचा निश्चितपणे विचार आहे. परंतु मी ज्याला विचार करतो त्याला मी गरीब माणसांचा विचार करतो, आपल्या बांधवांचा विचार करतो. म्हणजे कोकणातली लोकं गरीब आहेत आणि विदर्भातली लोकं गरीब नाही आहेत का, असं होत नाही. आणि म्हणून कोकण आणि विदर्भ असा फरक केला जाता कामा नये असं समजणाऱ्यापैकी एक मी लोकप्रतिनिधी आहे. आणि म्हणून प्रगती ही सगळीकडे झाली पाहिजे, महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात झाली पाहिजे. परंतु प्रगतीची साठी जे काय द्यायला लागतं, जो निधी द्यायला लागतो तो आजपर्यंत कोकणाला मिळालेला नव्हता, त्यामुळे कोकणाचा त्याच्यामध्ये बॅकलॉग आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे. मला सतीश सावंत साहेबांचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, मला खरोखर इथं आल्यानंतर आनंद झाला की माझे गुरु मी ज्यांना मानलं ते शिवरामभाऊ जाधवांची नेहमी आठवण माझ्या मनामध्ये असते. आणि शिवरामभाऊंना जे अपेक्षित काम होतं सावंतसाहेब आज खऱ्या अर्थाने तुम्ही करताय याचा मला मनापासून आनंद होतो. आणि तुमच्या ह्या कार्यातून त्यांची आठवण जिवंत राहील, कारण ज्या काळामध्ये काही लिटर दूध ह्या जिल्ह्यामध्ये होत नव्हतं त्या काळामध्ये त्यांनी आपलं आयुष्य झिजवलं दुधाच्या वेगवेगळ्या सोसायट्या तयार करण्यामध्ये. आणि म्हणून सोसायट्यांचे चेअरमनसुद्धा या ठिकाणी आहेत. अनेक ज्या चांगल्या स्कीम येतील त्याच्यामधून तुम्हाला कसं मोठं करता येईल ह्याच्यासाठीसुद्धा, दुधाच्या प्रोसेसिंगसाठीसुद्धा आपण पैसे चांदा ते बांधामधून देतो आणि ते सबसिडीमधून देतो. चांदा ते बांधा कदाचित तात्पुरत्या काळासाठी बंद केली असेल, उद्या ती रत्नसिंधूमधून येईल किंवा पुन्हा जर पवारसाहेबांनी प्रयत्न केले तर चांदा ते बांधा म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला असं मिळेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.